सगळ्यात पहिला आमच्या मान्याने टेस्ट केली. राम राम मंडळी गावकडची वाट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपली आजी करणार आहे शंकर पाळी. शंकर पाळीला घेतले 4 वाट्या मैदा. ही मैदा आहे आयता 2 वाट्या आणि आपण घरी काढलेली जी सुजी होती त्याचा 2 वाट्या आणि हे तूप आहे 1 वाटी, साखर 2 वाट्या आणि हे दूध लागल तसं आपल्याला तिंबायला, जसं जेवढं लागल तेवढं घेऊन तिंबायचं आणि चवीपुरतं थोडस मीठ टाकायचं 1/2 चमचा. आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं कडक आणि ह्याच्यात मतायचं मोहन. कडलं का? तर आपण तूप वितळून घेतलंय पहिल्यांदा. असं मोहन ह्याच्यावर वतायचं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातानं सगळं असं बारीक करून घ्यायचं सगळं. जे गुट गाठी होतात ना तेलाच्या त्या बारीक अशा एकदम मिक्स करून घ्यायच्या चांगल्या. मुटका होईस्तोर करायचं का? असं मुटका होईस्तोर चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. साखर टाकून घेते. आता ही 2 वाट्या साखर ह्याच्यात मिक्स करायची. थोडस मीठ टाकते. आता हे सगळं एकजीव करून घेतलंय. आता गाईचं दूध टाकून तिंबून घ्यायचं. दुधात तिंबल्यावर काय होतं? मऊ होती. शंकरपाळी चांगली होती. चांगली होती का? छान दुधात. मी तर दुधातच करते बाई दरवर्षी. याला जास्त पण दूध लागलं नाही. ह्याच्यात डब्यात अजून भरपूर दूध शिल्लक आहे. 1 वाटी 1.5 वाटी दूध गेलं असेल. फक्त दूध टाकून आईने तिंबून घेतले. आता किती वेळ भिजत ठेवायचं का? लगेच लाटलं तर 15-20 मिनिटं ठेवायचं. आता हे झाकून 15-20 मिनिटं ठेवायचं आणि मग लाटायला घ्यायचं. आपलं शंकरपाळीचं पीठ चांगलं भिजलंय. आता बाहेर आपल्या चुलीपाशी ऊन आलंय. ऊन झालंय त्याच्यामुळे मी घरात आता करायला लागली. तर ही आईने छान पीठ शंकरपाळीचं भिजवून दिलंय मला. इकडे मी तेल तापाय ठेवते. ही आता हे जी आपण जाडसर अशी चपाती पाठवून घ्यायची.
तर अशा पद्धतीने मी जाड लाटून घेतली। तर मी आता ही कट करून घेती। आपल्याला जशा लहान मोठ्या आवडते तशा कट करून घ्यायच्या। तर मी पहिल्यांदा ह्याच्यात एक सोडून बघते तेल तापलंय का, अजून थोडं तापायला पाहिजे। आपलं आता तेल चांगलं तापलंय, ह्याच्यात सोडून घेते शंकरपाळ्या। तेल चांगलं तापून झालं की गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर तळायचा। असं चांगलं तळून घ्यायचं, 5 ते 6 मिनिटं लागते ती तळायला। तर आपली शंकरपाळी सगळ्या बनवून तयार झाल्या। त्या 2 प्लेट झाल्यात, एक मोठी प्लेट आणि एक छोटी।